हाय, मी केतकी. गप्पा गोष्टी नावाचा एक मराठी मासिक आपण काढतो, ज्याचं की आपण दरवर्षी दिवाळी अंक रिलीज करत असतो. आणि त्या अंकासाठी आम्ही साधारणपणे जून महिन्यापासून सुरुवात करतो की दिवाळी अंकाच्या तयारीसाठी संपूर्ण अंकाची मांडणी जुळणी होऊन तो प्रिंटिंगला जाऊन योग्य वेळेत दिवाळीच्या 15 दिवस आधी बाजारामध्ये उपलब्ध व्हावा, यासाठी ही सगळी तयारी चालू असते. या दिवाळी अंकाच्या मेकिंगसाठी अनेक लोक महाराष्ट्रातून जगभरातून आमच्याबरोबर ती जोडू शकतात. आणि त्याची थोडीशी माहिती देण्यासाठी मी थेट हा व्हिडिओ करत आहे. बेसिकली ह्याच्यामध्ये असं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशन्स आपल्याकडे आहेत, जे की आपण कुठूनही जगभरातून तुम्ही घर बसल्या आमच्याबरोबर ती काम करू शकाल अशा पद्धतीचं काम आहे. पहिलं आहे जे की मराठी टायपिंगचं काम आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंटरनेटवरून डायरेक्ट मराठी टाईप कसं करता येईल. जसं की आपण डबल ए आय जेव्हा टाईप करतो मोबाईलवरती किंवा कुठेही, तेव्हा आई हा शब्द येतो, त्या पद्धतीने टाईप करून मराठी सरळ सरळ इंटरनेटवरून, ज्याच्यासाठी तुम्हाला मराठी कीबोर्ड आणि मराठी टायपिंग येण्याची आवश्यकता नाही आहे, तर अशा पद्धतीचं टायपिंगचं काम आहे. तुम्हाला लेख दिले जातील जे तुम्हाला टाईप करायचं असतील, अर्थातच कामाची उपलब्धता जी आहे ती प्रत्येक वेळेला तुम्हाला आम्हाला संपर्क साधून चेक करावी लागेल. अशा पद्धतीचं एक काम आहे. तरी इच्छुकांनी आपले कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत, ईमेल आय डी आम्हाला आमच्या मेलवरती पाठवले तर आम्ही त्यांच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचू शकतो. आणि तुमचं आमच्याकडे रेकॉर्ड राहतं, तर जेव्हा आमच्याकडे काम येईल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. दुसरं जे काम आहे ते आहे जाहिरातींचं काम. जाहिरात प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला लागतात, आणि ज्यासाठी जिथे कुठे तुम्ही आहात महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये, जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी मराठी लोक असतील ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, ज्यामध्ये छोटे मोठे हॉस्पिटलवाले असतील, लग्नाचे मांडव टाकणारे लोक असतील, एल आय सी एजंट्स असतील, किंवा आपल्या शहरामधले ज्वेलर्स असतील, अशा विविध लोकांना तुम्ही संपर्क साधून त्यांच्याकडून दिवाळी अंकासाठी, गप्पा गोष्टीच्या दिवाळी अंकासाठी तुम्ही त्यांच्याकडून जाहिरात घेणं अपेक्षित आहे. यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने काम कराल त्या पद्धतीने तुम्हाला मोबदला दिला जातो, तो की कमिशन बेसिसवरती असतो. ज्यांच्या कोणाकडून जाहिराती आम्हाला येतील त्यांना त्यांना आम्ही ह्याचे डिटेल्स जे आहेत, किती परसेंटेज तुम्हाला मिळतील आणि काय ते, तुमच्या एकंदरीत किती रकमेच्या जाहिराती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्यात त्यानुसार त्या स्केल्स ठरतात, आणि ते आम्ही संबंधित लोकांना वैयक्तिकरित्या कन्व्हे करू त्यांना तुझे. तर तुम्हाला जाहिरातदारांना संपर्क साधायचा आहे, ज्यांना मराठी मासिकामध्ये जाहिरात देऊन फायदा होणार आहे, त्यांना हे सांगायचं आहे की गप्पा गोष्टी हे मराठी मासिक 2017 पासून आहे, ज्याच्यामध्ये अनेक वयोगटांसाठी एक असं एक मासिक आपण केलेलं आहे. 2017 धनप्राप्ती विशेषांक, 2018 अद्भुत विशेषांक आणि 2019 वास्तू विशेषांक आम्ही काढणार आहोत. हे रेकॉर्डिंग कदाचित याच्या पुढेही मी चालू ठेवेन. हे आत्ता मी 2019 दिवाळी अंकाच्या आधी रेकॉर्ड करते आहे, तर वास्तू विशेषांक आपला यायचा आहे. आणि जे काही अंक आहेत ते तुम्हाला ईबुक फॉर्मॅटमध्ये गुगल प्ले स्टोअरवरती दिसतील, ते बघण्यासाठी तुम्ही www.greeamples.com या वेबसाईटवरती जर गेलात तर तुम्हाला ते अंक डायरेक्टली बघता येतील. त्याची जी लिंक आहे ती मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवत आहे, सो दॅट जे कोणी हे व्हिडिओज बघत आहेत त्यांना डायरेक्टली त्या लिंकवरून ते अंक बघता येतील आणि इतर लोकांना दाखवता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे जाहिराती ज्या आहेत 2019 तरी आम्ही हेच धोरण ठेवलेलं आहे की एकदाच तुम्हाला जाहिरातीचे पैसे द्यायचे आहेत, आणि तुमची जाहिरात इंटरनेटवरच्या ईबुक आवृत्तीमध्ये आणि मराठी मासिकामध्ये, जे हातात धरून आपण ॲक्च्युली पुस्तक वाचतो ज्याला हार्ड कॉपी म्हणतात, अशामध्ये देखील तुमची जाहिरात येईल, तर तुमचा दुहेरी फायदा आहे. आणि मराठी मासिक जे आहे ते आपण संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं सर्क्युलेशन करतो, आणि ईबुक तर तुम्हाला माहीत आहे जिथे जिथे गुगल आहे, जिथे जिथे गुगल प्ले आहे, जिथून आपण मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करतो तिथे बुक्स म्हणून पण एक सेक्शन आहे, तिथून तुम्ही हे मासिक बघू शकता, वाचू शकता, खरेदी करू शकता आणि संपूर्ण मासिक तुम्ही मोबाईलवर बसून वाचू शकता. तर अशा पद्धतीने आपण मराठी लोकांचे जे काही उद्योग आहेत ते इंटरनेटवरती आणि महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी
हे करत आहोत, याच्यामध्ये तुम्ही एक आमचे आमच्या बरोबरती काम करणारे छोटे व्यावसायिक म्हणून काम करता, आमचे जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम करता, आणि त्याचा मोबदला म्हणून आम्ही तुम्हाला कमिशन देत असतो. जाहिरात घेणं म्हणजे नक्की काय, की लोकांना माहिती देणं मासिकाची, लोकांचं मन वळवणं आणि त्यांना याचे फायदे सांगणं. जाहिरात दिल्यामुळे तुमचे होणारे फायदे, तुमच्या बिझनेसचा होणारा रीच जो आहे तो दोन्ही प्लॅटफॉर्मवरून होणार आहे, आणि त्यांच्याकडून बुकिंग घेणं. बुकिंग घेणं म्हणजे अर्थातच त्यांचे पैसे जेव्हा आमच्या अकाउंटला क्रेडिट होतील त्यानंतरच तुमचं कमिशन रिलीज केलं जाईल, आणि जेव्हा त्यांचे पैसे येतील त्यानंतरच त्यांची जाहिरात आपण छापतो. हे सध्याचं धोरण आहे 2019 पर्यंतचं, आणि त्यासाठी पैसे आल्यानंतर त्यांची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात जर तयार असेल तर त्यांनी आमच्या ईमेल आयडीवरती पाठवायची. ती कुठे पाठवायची, कुठल्या ईमेल आयडीवरती पाठवायची, हे त्या पर्टिक्युलर सदस्याला सांगण्यात येईल ज्याच्याकडून जाहिरात येत आहे. ओके, आणि जाहिरात जर त्यांची तयार नसेल, कोणी जर छोटे मोठे प्रतिनिधी किंवा व्यावसायिक असतील, तर त्यांची जाहिरात आम्ही ग्राफिक डिझायनर्सकडून तयार करून घेतो, ज्याचे की त्यांना एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतील. तर जाहिरात तुम्ही आमच्याकडूनही तयार करून घेऊ शकता, किंवा बाहेरून जर तुम्ही ग्राफिक डिझायनर्सकडून तयार करून घेतले त्यांनाही तुम्हाला पैसे द्यावेच लागणार आहे. त्या जाहिरातीचं जे ग्राफिक्स आहेत जे आपण छापतो मासिकामध्ये, ते तयार करण्यासाठी, ते डिझाईन तयार करण्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. जाहिरात जर तयार असेल तर ती तयार जाहिरात आम्हाला JPEG इमेज फॉर्मॅटमध्ये किंवा PNG इमेज फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये किंवा या सगळ्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला ईमेलवरती जाहिरात पाठवणं, या दोन्हीचा अर्थ असा होतो की त्यांची जाहिरात आपल्याकडे आलेली आहे. आणि जाहिरातीच्या ज्या पोझिशन्स आहेत, ह्या पोझिशन्स 2019 साठी मी सांगत आहे. शक्यतो आम्ही हेच धोरण इथून पुढेही ठेवू. बदल असेल तर तो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती स्वरूपात टाईप करेन इथून पुढच्या वर्षांसाठी. जाहिरातीसाठी आपल्याकडे मासिकाची टोटल 4 कव्हर पेजेस असतात. पहिलं जे आहे ते मुखपृष्ठ असतं, ज्याच्यावरती मासिकाची इंट्रोडक्शन किंवा थीम काय आहे अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. 3 जाहिरातीच्या कव्हर पेजच्या आहेत, त्या सगळ्यात जास्त किमतीच्या असतात. त्याच्यामध्ये 2 कव्हर पेजेस किंवा 3ही कव्हर पेजेस एकच कंपनी बुक करू शकते, आणि कव्हर पेजची क्वालिटी जी आहे ती पुठ्ठ्याची असते. बरेचदा आम्ही त्याला लॅमिनेशन करतो, आत्तापर्यंत तर आमचे अंक लॅमिनेटेडच होते, तर ते जास्तीत जास्त लोकांना कव्हर पेजवरची जाहिरात दिसते, त्यामुळे त्याचे जे रेट आहेत ते सगळ्यात जास्त असतात. आणि आतली जी पानं आहेत, तर आतल्या पानांवरती फुल पेज जाहिरात लोक देऊ शकतात आणि अर्ध पेज, हाफ पेज जाहिरात लोक देऊ शकतात, ज्याच्यामध्ये कलर जाहिराती किंवा ब्लॅक अँड व्हाईट जाहिराती 2019 साठी आम्ही हे ठेवलेलं आहे. अर्थातच इथून पुढे या धोरणामध्ये जर काही चेंज झाला, आम्ही फक्त ब्लॅक अँड व्हाईट जाहिरातीच ठेवणार असू, किंवा आम्ही फक्त कलर जाहिरातीच ठेवणार असू, किंवा जो काही तत्सम बदल असेल तो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तसा वाचायला मिळेल. पण आत्ता 2019 साठी आम्ही कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट असे दोन पर्याय ठेवलेले आहेत. आणि तुम्ही जर आमच्याबरोबरती काम करत असाल, जाहिरातीचे जाहिरात प्रतिनिधी म्हणून, गप्पा गोष्टीचे जाहिरात प्रतिनिधी म्हणून, तर आमच्या वेबसाईटवरती एक फॉर्म आहे ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्थातच मिळणार आहे. त्या फॉर्मवरती तुम्ही क्लिक करून ज्या कुठल्या कंपनीची तुम्ही जाहिरात घेतलेली आहे, सपोज तुम्ही ओबको नावाच्या हॉस्पिटलची जाहिरात मिळवलेली आहे, तर त्या हॉस्पिटलचं नाव, त्यांची जाहिरात आणि दरपत्रक जे आहे, दरवर्षी जर त्याच्यामध्ये काही चेंज झाला तर तो आम्ही त्या फॉर्ममध्ये अपडेट करत असतो. तर तुम्हाला त्या वर्षीचं दरपत्रक, जाहिरातींचे किती दर आहेत, ते तिथे बघायला मिळते. तसं तुम्ही कुठला साईज त्यांनी सिलेक्ट केलेला आहे ते तुम्ही तिथे सिलेक्ट करणं अपेक्षित आहे, आणि तुमचं नाव बेसिकली त्या फॉर्ममध्ये भरून तो फॉर्म आम्हाला ऑनलाईन सबमिट करायचा आहे. म्हणजे ती जाहिरात तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे याची आमच्याकडे इंटरनेटवरती नोंद राहते, आणि जेव्हा त्या जाहिरातीचे पैसे येतात तेव्हा त्या जाहिरातीचं जे कमिशन आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही इंटरनेट बँकिंगद्वारा पोहोचवतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही जाहिरात प्रतिनिधी म्हणून काम करू शकता.
ॲक्च्युली सेल्ससाठी जे मासिक येतं, दिवाळी अंक जे येतात, त्याचे महाराष्ट्रभर आपल्याला डिस्ट्रीब्युटर्स हवे आहेत. तर तुमच्या आजूबाजूला लायब्ररीज असतील किंवा तुम्ही स्वतः व्यवसाय करू इच्छित असाल की 3 ते 4 महिने दिवाळी अंकांचा पूर्ण बिझनेस चालतो, तर तुम्ही विविध 100-1 दिवाळी अंक विकत घेतलेत आणि घरपोच लोकांना जाहिरातींची सॉरी मासिकांची जर सेवा दिली दिवाळी अंकांची मिनी लायब्ररी म्हणून, तर तुम्ही याच्यामध्ये लोकांकडून अनेक सभासद जमवून त्यांच्याकडून फी भरून तुम्हाला त्याचे पैसे वसूल होतात आणि फायदाही होऊ शकतो. अशा पद्धतीचंही तुम्ही करू शकता. तुमच्या आजूबाजूला जी लोकं आहेत, तुमचे नातेवाईक, मित्रपरिवार, त्यांच्यामध्ये जर तुम्हाला हे अंक विकायचे असतील, तुमचं स्वतःचं दुकान असेल जिथे तुम्हाला हे अंक विक्रीसाठी ठेवायचं असतील, तुमची स्वतःची लायब्ररी असेल किंवा जवळपासच्या लायब्ररीना तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे अंक विकू इच्छित असाल, तर अंक विक्रीसाठी सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि त्याचंही जे काही कमिशन आहे ते आम्ही त्या विशिष्ट व्यक्तीशी बोलून त्यांना या संदर्भात माहिती देऊ. आणि दिवाळी अंक जेव्हा आमचे महाराष्ट्रभर डिस्ट्रीब्यूट व्हायला लागतात साधारणपणे नवरात्राच्या सुमारास, त्यावेळेला हे अंक तुमच्याकडे आम्ही पाठवून देऊ आणि त्याचा पूर्ण व्यवहार जो आहे तो आम्ही तुम्हाला समजावून सांगू. याच पद्धतीने जर तुम्ही DTP डिझाईन करत असाल, मासिकाची लेआउट आत्ता स्वतः मी करत आहे, पण भविष्यात जर गरज लागली तर किंवा तुम्ही जर हे काम करू इच्छित असाल मराठी टायपिंग DTP, तर तुम्ही या सेवांबद्दलही आम्हाला तुमच्या ईमेलमध्ये जरूर लिहून पाठवा. तुमचे दर आम्हाला लिहून पाठवा, म्हणजे आम्हाला जर गरज पडली तर आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. आणि जे कोणी लेखक आहेत किंवा तुम्हाला स्वतःला आमच्या मासिकामध्ये काही पाककृती, प्रवास वर्णनं, आमची थीम असते दरवर्षी मासिकाची, जशी यावर्षी वास्तुविशेषांक आहे, तर या थीमविषयी तुम्हाला जर काही लेख, काही माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर असे लेखसुद्धा तुम्ही आमच्याकडे लिहून पाठवू शकता. पोस्टाने आम्ही कागद पेनने लिहिलेले लेख ॲक्सेप्ट करत नाही, कारण सध्या शेवटी ते आम्हाला टाईप करायला लागतात. म्हणून डायरेक्ट मराठी टायपिंगची जी लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देती आहे. जसं की मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करूनच मराठी तिथे टाईप होईल, इतक्या साध्या सोप्या पद्धतीचं ते टायपिंग आहे. ती लिंक वापरून तुम्ही टाईप करा आणि तुमचा जो काही लेख आहे तो आमच्या ईमेल ID वरती पाठवून द्या. आमचा ईमेल ID तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि जे कुठले छान लेख असतील त्यांची आम्ही नक्की दखल घेऊ. आणि सगळ्याच लेखांना ईमेलवरून सुद्धा प्रतिसाद करायला कधी कधी नाही शक्य होत, तर त्याची कृपया नोंद घ्यावी. अंकामध्ये जर तुमचा लेख असेल तर तो जो काही अंक आहे तो तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरी मोफत पाठवला जातो. आणि आणखीन मला वाटतं मासिक टायपिंग DTP कव्हर डिझाईन किंवा मासिकाच्या आतली पृष्ठरचना जाहिरात प्रतिनिधी हे महाराष्ट्रभर लागतात आणि आपल्याला बऱ्याच संख्येने जाहिरात प्रतिनिधी हवे आहेत. 2-5 जाहिरात प्रतिनिधी नको आहेत, तर ह्यामध्ये अनेक लोक काम करू शकतात. अनेक जागा जाहिरात प्रतिनिधी या पदासाठी आहेत आणि अर्थातच डिस्ट्रीब्युटर या पदासाठी देखील अनेक जागा आहेत. जितके जास्त डिस्ट्रीब्युटर्स आम्हाला महाराष्ट्रभरातून मिळतील तेवढं आमचं मासिक अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. अशा पद्धतीने हे काम आहे. आणि लेखकांसाठी तुमचे लेख आम्हाला लिहून पाठवण्यासाठी जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर लेखक आमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वार्षिक भविष्य देण्यासाठी जर आपण तज्ज्ञ ज्योतिषी असाल किंवा आपल्या ओळखीचे कोणी असेल ज्यांना पाठवायचं असेल, सेम मराठी टायपिंगची जी लिंक आहे ती वापरूनच टाईप केलेले जे काही लेख आहेत तेच आम्ही स्वीकारतो, कारण आमचा जो अंक आहे तो हार्डकॉपी पण त्याची पब्लिश होते, इंटरनेटवरती देखील पब्लिश होतो. तर सगळेच फॉन्ट ॲक्च्युली प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती ॲक्सेप्ट केले जात नाहीत आणि एकच मासिक 2 ते 4 वेळेला पुन्हा पुन्हा टाईप करून घेण्याचा खर्च इथे आपण अवास्तव करत नाही. तो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे ज्योतिष, वार्षिक भविष्य,
लेख पाठवायचे असतील तर खाली दिलेली लिंक वापरूनच तो टाईप करा आणि त्याच फॉन्टमधले लेख आम्ही स्वीकारतो. त्याचं नाव आहे युनिकोड. ओके, तर युनिकोड फॉन्टमधलेच लेख आपण स्वीकारतो. वार्षिक भविष्य पाठवण्याआधी कृपया मेलवरून संपर्क साधा आणि जर तुम्हाला सांगितले तरच वार्षिक भविष्य पाठवा. असं व्हायला नको की तुम्ही वार्षिक भविष्य पाठवलं आणि ऑलरेडी आधी कोणीतरी ती जागा घेतलेली आहे आणि त्यांचं वार्षिक भविष्य तिथे नक्की झालेलं आहे. कारण वार्षिक भविष्य लिहिण्यासाठी ज्योतिषांनाही बराच अभ्यास करावा लागतो, अनेक पुढचे संपूर्ण गोचर ग्रह वगैरे काढावे लागतात. तो त्यासाठी मात्र दरवर्षी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा. वार्षिक भविष्यामध्ये तुम्ही राशी भविष्य देखील लिहू शकता आणि न्यूमरॉलॉजीचं जे आहे ते देखील लिहू शकता. तर त्यासाठी कृपया लवकरात लवकर संपर्क करा आणि तुम्हाला आमच्याकडून हे सांगितलं जाईल की ही जागा तुम्हाला दिली गेलेली आहे, याच्यासाठी तुम्ही लेख पाठवा. तेव्हाच तुम्ही आम्हाला वार्षिक भविष्य पाठवा. आणि इतरही तुमचे काही सजेशन्स असतील, काही नवीन गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, त्याही तुम्ही खाली दिलेल्या ईमेल आयडीवरती आम्हाला पाठवून द्या. तुमच्या योग्य सजेशन्सचं स्वागत आहे. आणि नवीन काही वेगळं असेल, काही छान असेल, तर ते आपण लोकांपर्यंत नक्की पोहोचवतो. तशा लेखांची दखल घेतली जाईल आणि प्रकाशित झाले तर तुम्हाला हे मासिक घरपोच पाठवले जाईल. तर दिस इज ऑल फॉर दिस इंट्रोडक्टरी व्हिडिओ. आमच्याबरोबरती कशा पद्धतीने काम करायचं आणि गप्पा गोष्टीबरोबर कशा पद्धतीने जुडायचं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि आशा आहे आपण सगळे मिळून गप्पा गोष्टी मासिक आणखी मोठ्या स्तरापर्यंत नेऊ शकू. धन्यवाद.